अध्यक्ष महाराज कालच्या घटनेचं कारण की आज काल त्यांनी केलं उद्या आम्ही करू त्या पद्धतीचं हा जो आपला कॅम्पस आहे अध्यक्ष महाराज इथं या पद्धतीचं वर्तन करण्याचा अधिकार कोणालाच नाही अध्यक्ष महाराज आणि अशा पद्धतीचं राष्ट्रीय नेत्यांच्या बद्दलचं कारण की पवार साहेबांच्या बद्दलचं सुद्धा वक्तव्य सभागृहामध्ये सातत्यानं होते अशा राष्ट्रीय पदावर असलेल्या नेत्यांच्या बद्दलचं अपमानजनक अशी भूमिका सातत्याने या सभागृहात होत राहील आणि ती सत्ता पक्षाकडून होत राहील ती गोष्ट कधी मान्य होऊ शकत नाही. आपल्या विधानसभेला एक मोठी परंपरा अध्यक्ष महाराज आणि या परंपरेला या सत्तेच्या गरमीमुळे आणि सत्तेची जी माजाची माज आहे त्या माजाच्या भरोशावर या पद्धतीने हे वागत असतील तर अध्यक्ष महाराज हे खपवून घेतले जाणार नाही. आपण आम्हाला न्याय द्या आणि याला तातडीनं जे कोणी त्याच्यामध्ये असतील अध्यक्ष महाराज त्यांना निलंबित करा ही मागणी अध्यक्ष महाराज आमची या ठिकाणी आहे आणि तातडीने कारवाई सामना ऐकूया. अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये सन्मानाने विरोधी पक्ष नेत्यांनी काल हा विषय उपस्थित केला आज यांनी उपस्थित केला त्यांचा अधिकार आहे. कालही अध्यक्ष महोदय सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सदनामध्ये स्पष्ट केलं की या पद्धतीचं या आवारामध्ये कुठल्याही पद्धतीचं असभ्य आणि असंसदीय वर्तन हे आम्हाला मान्य नाही अशा पद्धतीने सत्ताधारी पक्षाकडून याच्या पुढे होणार नाहीची काळजी घेतली जाईल हे स्पष्ट केलं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे आज हा विषय स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याला मांडायचा मांडू द्या पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री स्पष्ट करतील. पण अध्यक्ष महोदय माझं म्हणणं असं आहे मग याच आवारामध्ये याच सदनाच्या पायऱ्यांमध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांना खोके बोके बोलतात त्यावेळेला काय होतं अध्यक्ष महोदय का त्यावेळेला गप्पा बसतात ते काय संविधानिक पदावर मुख्यमंत्री पदावर आहेत का खोके बोके हे ज्यावेळेला बोललं जातं ते कसं चालतं. बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या. अहो मी उभा आहे तुम्ही असं काय करता मी उभा आहे ना तुम्ही बसून तर घ्या. बसून घ्या बसून घ्या नाही हे चालणार नाही बसून घ्या तुम्ही बसून घ्या तुम्ही बसून घ्या बसा नाही अजिबात नाही बसा खाली बसा. हे बघा काल विधिमंडळाच्या आवारात जी घटना घडली त्या संदर्भात जी माहिती आणि तो मुद्दा सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सभागृहात मांडली त्या विषयाचं खुलासा विरोधी पक्ष नेत्यांनी जर ज्या प्रकारे भूमिका घेतलेली तशीच भूमिका सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनीही घेतली. मी काल रुलिंग देताना असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या संपूर्ण घटनेचा अहवाल सुरक्षा यंत्रणेकडनं मी मागवून घेईन. जो थांबा ऐकून घ्या जो मी मागवलेला आहे त्या संदर्भातलं फुटेजही मी बघीन आणि ते झाल्यानंतर मी स्पष्ट ताकीदही दिलेली आहे स्पष्ट असे निर्देशही दिलेले आहेत की यापुढे अशा प्रकारची घटना जर का विधिमंडळाच्या आवारात विधान भवनाच्या आवारात घडली तर कठोर कारवाई केली जाईल. त्यामुळे बसा 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 त्यामुळे मला त्यामुळे आता मला ते संपूर्ण प्रकरणासंदर्भातला अहवाल येऊन त्याचा मला अभ्यास करू दे आणि आपण त्यानंतर योग्य निर्णय घेऊ. आता आपण प्रश्न उत्तर सुरू करू. चला बसून घ्या बसून घ्या बसून घ्या. असं नाही चालणार बोला. सन्माननीय अध्यक्ष महाराज कालच्या प्रकरणाबद्दल आपण आता सभागृहामध्ये सांगितलं तुम्ही व्हिडिओ फुटेज पाहतो तो आपण सांगितलं त्याच्यावर आमचं समाधान आहे पण त्याच्या सगळ्याची चौकशी करत असताना अहवाल बघितल्याशिवाय निर्णय घेऊ का अहवाल बघितल्याशिवाय निर्णय घेऊ का. सन्मान्य तुमचं काय एक मिनिट तुमचं काय नाही थांबा बघा सन्मान्य नाना पटोलेजी
तुम्हाला मी सांगितलं, आत्ताच सांगितलं, काल सांगितलं, आज परत सांगतोय, माझ्याकडे अहवाल येतोय तो येऊ दे, काय घडलंय ते नेमकं बघू दे, त्यानंतर आपण ठरवू. असं नाही चालणार, असं चालणार नाही. मी प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिसच्या विरुद्ध जाऊन कामकाज करणार नाही, अजिबात चालणार नाही. तुम्ही जागेवर बसा, तुम्ही जागेवर बसा, आपण कामकाज चालवूया. मी सभागृहात सांगितल्याप्रमाणे संपूर्ण घटनेची माहिती घेतल्यानंतर योग्य निर्णय घेईन. आपण जागेवर बसा, जागेवर बसा, जागेवर बसा. महोदय, आपण या प्रकरणाची चौकशी करत असताना या संपूर्ण अधिवेशनामध्ये, या संपूर्ण अधिवेशनाच्या कालावधीमध्ये या संपूर्ण विरोधी बाकांकडनं पायऱ्यांवर बसून माननीय मुख्यमंत्र्यांच्या बद्दल, आमच्याबद्दल खोके खोके बोके बोके हे जे बोललं गेलं ते सुद्धा आपण तपासून बघा, त्याच्या सुद्धा व्हिडिओ क्लिप मागवा, आणि या सगळ्याचा एकत्रपणानं आपण निर्णय द्या अशा पद्धतीनं आपण त्यांना सुद्धा समज द्या. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महोदय, सन्माननीय नाना पटोले साहेबांनी इथं एक मुद्दा उपस्थित केला, त्याला काही आशिष शेलार साहेबांनी आणि सन्माननीय शंभूराज देसाई साहेबांनी पण काही मांडली. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की आपण नाही निर्णय घे, बघा हे काही रेकॉर्डवर घेतलं जाणार नाही. जे आपली जागा सोडून बैलमध्ये उभे आहेत आणि बोलतायत, त्यांनी बोललेला एकही शब्द रेकॉर्डवर घेतला जाणार नाही. मंत्री महोदय, आपण रेकॉर्डवर घेणार नाही आहोत. महाराज, देशाचे सन्माननीय पंतप्रधान आहे, 23 कोटी मतदारांनी निवडून दिला, कोणाच्या औकातीमध्ये नाही, कोणाच्या भिक्यांनी पंतप्रधान पद नाही, कलफुट्या माणसाच्या पक्षाने भिकेतींना चोर म्हणला. अध्यक्ष महाराज सांग देणार नाही, ते तर बाहेरची भूमिका होती. अध्यक्ष महाराज, तुमच्या समोर मोदी साहेबांना बैठक 20 मिनिटांकरिता स्थगित केली जात आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे TV. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करा.